जय हिंद मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे 04MR ऑल इंडिया। मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि कोपऱ्यातील जो बेल आयकॉन आहे तो प्रेस करून घ्या, जेणेकरून आपण असेच पोलीस भरती रिलेटेड नवनवीन जी आर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करत असतो। तर मित्रांनो, तो एक गृहमंत्रालयाकडून एक पोलीस भरतीविषयी एक असा एक नवीन जी आर आलेला आहे, इथे तुम्ही बघू शकता। तर गृह खात्याचा हा नवीन जी आर आहे आणि तो सांगत आहे की इथे तुम्ही बघू शकता पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत निवड सूची प्रतीक्षा सूची तयार करणे व निवड सूची कालमर्यादा निश्चित करणे। तर मित्रांनो, सध्या पोलीस भरतीला कुठेतरी हालचाली सुरू झालेल्या आहेत। काल तुम्ही पाहिलंच असेल की कंपनी निवड झालेली आहे, MIIT चार कंपन्या निवड झालेल्या आहेत आणि त्याच चार कंपन्या ही आता OMR पद्धत यानुसार पोलीस भरती ही घेणार आहे आणि नुकतीच पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला पोलीस भरतीचे पेपर पाहायलाच मिळतील। आणि हे पुढील हे एक जी आर आहे आणि हा जी आर आहे इथे तुम्ही बघू शकता 10 डिसेंबर 2020 जी आर आहे, म्हणजेच परवाचा हा जी आर आहे मित्रांनो। तर असा हा एक आपण जी आर बघणार आहोत मित्रांनो, परंतु तुम्ही हा जी आर जो आहे तो गृह विभागाचा आहे, तुम्ही इथे बघू शकता आणि स्किप न करता बघा मित्रांनो, कारण का तुम्हाला म्हणजे जे काय माहिती सांगणार आहे ते सविस्तर माहिती सांगणार आहे, स्किप न करता बघा व्हिडिओ। तर डायरेक्ट आपण जो काय मुद्दा आहे तो आपण बघणार आहोत। जर याची तुम्हाला PDF पाहिजे असेल तर पहिला पूर्ण व्हिडिओ बघा, परत तुम्हाला बोस सांगणारच आहे। तर इथे बघू शकता तुम्ही शासन निर्णय काय आहे बघा, तर निवड सूची व प्रतीक्षा सूची म्हणजे जे निवड झालेली आहेत त्याच्यानंतर एक वेटिंग लिस्ट लागतं, म्हणजे जे काही अपात्र मुलं ठरतात मेडिकलमध्ये म्हणा किंवा ज्याची इच्छा नसते करण्याची ते मुलं सोडून जातात आणि परत वेटिंग लिस्ट लागते। तर तुम्ही ते बघू शकता पोलीस शिपाई सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह पदाची निवड सूची तयार करताना निवड सूचीवर खालीलप्रमाणे उमेदवारांचा समावेश करण्यात यावा। तर बघा इथं काय दिलेलं आहे, हा जो तक्ता आहे प्रवर्ग निहाय रिक्त पदांची संख्या आणि इकडे दिलेला आहे निवड सूचीमध्ये समाविष्ट करण्याच्या उमेदवाराची संख्या। जर तुम्ही मित्रांनो रिक्त पदा एक जर जागा रिक्त झाली तर त्या एक रिक्त जागेसाठी 3 मुलं घेणार आहेत, समजलं, एक रिक्त जागेसाठी 3 मुलं घेणार आहेत आणि त्याच्यानंतर 2 ते 4 जर 4 रिक्त जागा असतील तर रिक्त पदे अधिक रिक्त पदांच्या 100% किंवा 5 यापैकी जे अधिक असेल ते असं आहे। त्याच्यानंतर 5 ते 9 म्हणजेच 9 जर जागा रिक्त असतील तर रिक्त पदे अधिक रिक्त पदाच्या 50% किंवा 10 यापैकी जे अधिक असेल ते असे हे। त्याच्यानंतर 10 ते 49 49 जर जागा असतील तर रिक्त पदे अधिक रिक्त पदाच्या 30% रिक्त पदाच्या 30% म्हणजेच 15 यापैकी जे अधिक असतील ते। त्याच्यानंतर बघायचं तुम्ही 50 किंवा याहून अधिक रिक्त पदे अधिक रिक्त पदाच्या 25% हे अशी ही रिक्त पदांची एक नवीन जी आर आलेला आहे। आणि आता आपण दुसरी माहिती आपण बघणार आहोत, आपण महत्वाचं बघणार आहोत मित्रांनो, तुम्ही इथं परत बघू शकता जो काय नवीन शासन निर्णय आहे इथे बघू शकता तुम्ही उमेदवारांना समान गुण मिळाल्यास, म्हणजे जर मेरिट 180 असेल आणि जर वेटिंग 181 असेल आणि समान गुण एका विद्यार्थी दोन्ही विद्यार्थ्यांना 181 पडले किंवा 180 पडले तर समान गुण असेल तर बघा काय त्यांनी नेम घातलेला आहे, एकापेक्षा जास्त उमेदवारांना समान गुण प्राप्त झाले असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ता यादीमधील प्राधान्य क्रमांक पुढील क्रमांके निश्चित करण्यात यावा। म्हणजे जर समान गुण असतील तर आता त्यांनी काय सांगितलेलं आहे मित्रांनो इथं बघू शकता, महत्वाचा मुद्दा आहे पहिला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील। मित्रांनो हा एक त्यांनी ह्यावेळेस नवीन मुद्दा इथे ऍड केलेला आहे, इथे तुम्ही बघू शकता पहिला जो मुद्दा आहे ते तुम्ही बघू शकता। तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे मित्रांनो, जर वेटिंग जे मुलं जे आहेत जर ठेवण्यात आले तर प्रथम प्राधान्य त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांच्या मुलांना इथे त्यांनी प्रवेश देणार आहेत।
इथे पुढील पुढील दोन नंबर तुम्ही इथे बघू शकता, समान गुण प्राप्त उमेदवारामध्ये आत्महत्या जर शेतकऱ्यांचा पाल्य नसेल अथवा वरील अनुक्रमांक एक नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असतील त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे. म्हणजे ज्याचं वय जास्त आहे त्या त्यांना घेतलं जाईल वेटिंग मुलाला. कारण का जर कमी वय असणारा जो मुलगा असतो तो पुढील भरती देऊ शकतो, परंतु ज्याचं वय डिपार होत आलेला असतो म्हणजे एंडिंग होत आलेला असतो त्याला पुढील भरती देता येत नसते. त्या कारणाने हे ज्याचं वय जास्त आहे त्या मुलाला प्रथम प्राधान्य देण्यात येतं. पुढील तिसरा महत्त्वाचा बघा, वरील अनुक्रमांक एक व दोन या दोन्ही अटीमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवाराच्या या बाबतीत अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्चतर शैक्षणिक अर्हता पदवीधर उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण हे असे हे परत शिक्षणावरून त्यांनी वेटिंग उचलणार आहेत. तर मित्रांनो मी काय सविस्तर वाचणार नाही आहे, तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचा PDF देणार, या GR PDF देणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि सविस्तर तुम्ही वाचू शकता. तर अशा प्रकारचा हा GR होता घर खात्याचा 10 डिसेंबर म्हणजेच परवाचा GR आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांबरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल. आणि चॅनल आपल्या नवीन असाल तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांबरोबर शेअर करा. आपण असेच पोलीस भरती रिलेटेड नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. जय हिंद.